नमस्कार, मी तृप्ती पालकर, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या या ऐतिहासिक दिनी अतिशय महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि सध्या मराठा क्रांती मोर्चाची बैठक सुरू आहे. आपण थेट जाऊया तिथे. ऐतिहासिक आंदोलनानंतर आज ऐतिहासिक क्षणाला सामोरं जात असताना मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणाचं जे आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या त्या संदर्भातलं विधेयक महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेने पारित करून एक समाधान मराठा समाजातल्या सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य बांधवांना दिलेलं आहे. आम्हाला या निर्णयाचं समाधान नक्कीच आहे, परंतु हा निर्णय आरक्षणाचा हा निर्णय आम्ही ज्या ज्या बांधवांनी त्याग केलेला आहे, ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांनी हा लढा इथपर्यंत आणण्यासाठी योगदान दिलं, त्या सर्वांना समर्पित करतो. आणि सरकारवर ही जबाबदारी राहील यापुढची की आरक्षणाचा हा निर्णय टिकला पाहिजे, त्यासाठी पाहिजे त्या उपाययोजना सरकारने तातडीने कराव्यात असं जाहीरपणे सरकारला या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विनंती करतो. आणि आरक्षणाचा हा निर्णय टिकवण्याची जबाबदारी सरकारवर राहील. माझी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे, आपण गावागावात तालुक्याच्या ठिकाणी व शहरात जल्लोष करायचा नाहीये. जे आपले हुतात्मे या आरक्षणात निर्माण झाले, जे आपले हुतात्मे या आरक्षण दरम्यानच्या चळवळीमध्ये झाले, त्यांना आदरांजली म्हणून श्रद्धांजली म्हणून हे आरक्षण द्यायचं आहे. या आरक्षणाच्या ठरावाला कशा प्रकारे सामोरे जायचं आहे आणि माझी विनंती आहे मराठातल्या बांधवांना, महाराष्ट्रातल्या बांधवांना, की आरक्षणाच्या या श्रेयाच्या लढाईत हे खरश्रेय आणि खरं योगदान त्या बांधावरच्या शेवटच्या शेतकऱ्यापासून या चळवळीत आपल्याला हाकायला हाक देऊन आलेल्या तमाम सर्वसामान्य मराठा बांधवांचा आहे. ही लढाई श्रेयाची नसून ही लढाई आपल्या सगळ्याच्या एकजुटीची आहे, ह्या सगळ्याच्या एकीची आहे. तमाम महिला, शेतकरी, मुला, तरुण, तरुणी या सगळ्यांनी एकत्र येऊन या अभूतपूर्व जे आज योगदान दिले त्यामुळे हा आपला जे आरक्षण मिळालेला आहे. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना एक विनंती करतो की आज राज्य सरकारने आणि विरोधकांनी जे आपल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेतलेले आहे, त्या आरक्षणाच्या संदर्भात आपण आनंद उत्सव साजरा न करता या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे पाटील असतील, देवीदाजी वडजे असतील, अण्णासाहेब हिरवेकर आणि त्यांच्या बरोबर आमची कोपर्डीची जी भगिनी आहे त्याबरोबर जे 42 आमचे हुतात्मे आहेत, या सगळ्यांना आपण चौका चौकात येऊन आपण सगळ्यांनी त्यांना अभिवादन करायचं आहे. आपण त्यांच्या चरणी हा आरक्षणाचा जिंकलेला लढा समर्पित करायचा आहे. कोणीही फटाके फोडायचे नाहीत, कोणीही ढोल ताशे वाजवायचे नाहीत, कारण आपण 42 तरुण गमावले आहेत, आपले 2 दिग्गज नेते गमावले आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि या दोन्ही सरकारला आमची विनंती आहे की आमचे जे गुन्हे आहेत आमच्या तरुणांवरचे ते सरसगट तात्काळ मागे घ्यावेत, कारण आमच्या तरुणांना या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. कारण आपण एकीकडे आरक्षण देताना आम्हाला त्या गुन्ह्यांतून मुक्त केलं तरच त्याचा फायदा होईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. आज जे विधेयक पास झालेले मराठा आरक्षणाचं, मराठा समाजाला आरक्षण आज या सरकारने दिलेलं आहे. आमची विनंती आहे सरकारला आहे की हे जे आम्हाला माहिती मिळते की हे फक्त राज्य सरकारला लागू होणार आहे, तर आपण मुख्यमंत्र्यांनी या निमित्ताने आमची विनंती आहे की हे जे विधेयक आहे आपण केंद्राकडनं सुद्धा केंद्र सरकारच्या ज्या नोकरींमध्ये असेल किंवा UPSC मध्ये असेल आम्हाला लाभ व्हावा याचा प्रयत्न पण सरकारने केला गेला पाहिजे. आज आम्हाला सांगतायत आज आम्हाला सांगतायत की जल्लोष करा, आम्ही निश्चितच जल्लोष करू, पण कधी आज आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, परंतु जोपर्यंत ज्या केसेस मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही जल्लोष घेणार नाही. ज्या 42 बांधवांनी आमचे आत्मबलिदान केलेलं आहे
त्यांच्या कुटुंबांना जोपर्यंत सहकार्य केलं जात नाही, त्यांची व्यवस्था लावली जात नाही, तोपर्यंत आम्ही जल्लोष करणार नाही. या माध्यमातून सरकारला एवढं सांगू इच्छितो की केसेस मागे घ्या सर्व आमच्या तरुणांवरच्या, आणि जे आत्मबलिदान केलं त्यांच्या कुटुंबियांची तुम्ही व्यवस्था लावावी, आणि हे आरक्षण टिकेल, कायद्याच्या कसोटीत टिकेल, न्यायालयात टिकेल त्याची काळजी घ्यावी, आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा ज्या नोकऱ्या मिळणार तिथे सुद्धा मराठा समाजाला वाटा मिळावा, ही ज्या माध्यमातून मागणी. आरक्षणासह विरोधी 20 मागण्यांची जी आमची मागणी होती ती सगळ्या पूर्ण व्हाव्यात, आणि या ठिकाणी सर्व आलेल्या माध्यमांना विनंती करतो, आम्ही या माध्यमांना विनंती करतो, या ठिकाणी तुम्ही आलात, तुमच्या साथीमुळे हे मराठा क्रांती मोर्चा निघाले, त्या संदर्भात सगळ्यांचा अतिशय मनापासून धन्यवाद करतो. कोल्हापूरचे आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं 1922 ला पहिलं मराठ्यांना आरक्षण दिलं, आणि आज हे दुसरं आरक्षण देत आहे. सगळ्यात महत्वाचं, आरक्षण जरी आज दिलं असेल तर घटनेच्या तरतुदीप्रमाणे दोन्ही सभागृहात मंजुरी झाल्यानंतर राष्ट्रपतींची सही होते आणि कायदा तयार होतोय. तर एकीकडे ठाण्यासह नागपूर आणि नाशिकमध्ये जल्लोष सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाची बैठक झालेली आहे, आणि क्रांती मोर्चातल्या सगळ्याच उपस्थितांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की हा जल्लोष करू नका. तर जे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे त्यांना हा संपूर्ण विजय समर्पित करायचा आहे, त्यामुळे कोणीही फटाके वाजू नका, जल्लोष करू नका, असं आवाहन यावेळी त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्यासोबत याच मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे यांचे बंधू अविनाश शिंदे जोडले गेलेले, आपण त्यांच्याशीच या संदर्भात आता आरक्षण मिळालं नंतर त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेऊयात. अविनाश शिंदेजी, तुमच्या भावाने खरं तर बलिदान दिलं होतं मराठा आरक्षणासाठी, आणि आज हा मराठा आरक्षणासाठी दिलेला लढ्याचा सगळ्यात मोठा विजय म्हणावा लागेल, आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे, मात्र तुमच्या भावाने बलिदान दिल्यानंतर अनेकांनी बलिदान दिलेलं होतं, आणि त्यामुळेच हा जो मराठा क्रांती मोर्चाचा जो विजय झालेला आहे तो सगळ्यांसाठी महत्वाचा आहे, तुमच्या आता काय भावना आहेत? जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम मी एक मराठा समाजाला एक सांगतो की हे आरक्षण आपल्याला ओबीसीतूनच हवं होतं, कारण त्याचं कारण असं आहे की ओबीसीतून दिलेलं आरक्षणच हे कोर्टामध्ये टिकणार आहे, कारण मागच्या सरकारनंही 16% आरक्षण जाहीर केलं होतं, पण काही कालावधीतच ते त्या कोर्टामध्ये त्याला स्टे मिळाला आणि ते आरक्षण रद्द झालं. याही सरकारचं तसंच धोरण असू शकतं की विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा कुणीतरी कोर्टात जाईल आणि पुन्हा मराठा समाजाची आरक्षणासाठी ओरड सुरू होईल. त्यामुळं कुणीही कुठेही जल्लोष करू नये, आणि सरकारनं जो आज 16% आरक्षणाचा जो निर्णय घेतला त्याचं निश्चितच स्वागत आहे, पण हे आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे. जोपर्यंत हे आरक्षण कोर्टात टिकत नाही तोपर्यंत कोणताही समाज शांत बसणार नाही. अविनाशजी, मग तुम्हाला असं वाटतंय की आता देखील सरकारकडून हे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शिफारसी लागू करण्यात आलेल्या आहे, मराठा आरक्षण जे लागू केलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकेल असा दावा सरकारकडून केला जातोय, मात्र तुम्हाला असं वाटतंय का कोर्टामध्ये हे आरक्षण टिकणार नाही? आम्हाला तरी वाटतं की गेल्या सरकारने असंच केलं होतं, आणि कोर्टामध्ये टिकलं तर निश्चित स्वागतच आहे, पण हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही तर मराठा समाजाची खूप मोठी हानी तर झालेलीच आहे, पण आणखीन खूप मोठी एक वेगळी चळवळ उभी राहिली या महाराष्ट्रामध्ये. अविनाशजी, हे आरक्षण लागू झाल्यानंतर मराठा समाजातील बांधवांना किती याचा फायदा मिळेल असं तुम्हाला वाटतं? हे आरक्षण म्हणजे माझ्या माहितीस तो ह्या फक्त सवलती आहे, हे आरक्षण या म्हणता येणार नाही. जी मदत तुम्हाला तुमच्या भावाने हौतात्म्य पत्करल्यानंतर जाहीर करण्यात आलेली होती ती तुमच्यापर्यंत आता पोहोचलेली आहे का? जी मदत जाहीर केली होती त्याच्या 63% म्हणजे 30-35% मदत आपल्यापर्यंत पोहोचली, अजून पूर्ण मदत पोहोचलेली नाही. आता जे आरक्षण मिळालेलं आहे ते नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळालेलं आहे, मात्र शेतकऱ्यांचे जे मोठे प्रश्न आहेत, आता जो दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात, त्यामुळे या आरक्षणानंतर त्याच्यामध्ये काही फायदा मिळेल असं तुम्हाला वाटतंय?
निश्चितच आरक्षण आरक्षण जर मराठा समाजाला मिळालं तर यातूनही खूप मराठा समाजाच्या आत्महत्याचं प्रमाण कमी होईल, कारण शेतकऱ्यांची मुलं शिकतील, नोकरीला लागतील. आता जे परिस्थिती निर्माण झालेली आहे दुष्काळाची, पाऊस न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि त्यामुळेच शेतमालाला देखील, शेतकऱ्यांच्या उत्पन्न मिळालेल्या शेतमालाला देखील भाव मिळत नाही आणि त्यामुळे मोठ्या संकटामध्ये सध्या बळीराजा पडलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सरकारनं दुष्काळ जाहीर केलेला आहे, नुसता दुष्काळ जाहीर करून काय होणार? शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, तात्काळ मदत मिळाली पाहिजे. चारा छावण्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला पाहिजे. असंख्य गावांमध्ये अक्षरशः हंडावर पाण्यासाठी वणवण करावं लागते. हे सरकार याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते, नुसता दुष्काळ जाहीर करून काही होणार नाही. अविनाशजी, तुमच्या भावाने खरं तर मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे आणि ते तुमच्या घरातले कमावते व्यक्ती होते. आत्ता तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे, कशा प्रकारे घरचा गाडा सध्या चालतोय? सध्या तर आज आता आहेच, काही समाजाने जे काही मदत केली त्यावर चालू आहे आणि जे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मला जी नोकरी दिली अद्यापर्यंत शासनाने मला अजून मान्यता दिलेली नाही. इथून पुढे आता आरक्षण मिळालेलं आहे, मात्र जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते त्या लोकांना देखील त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी देखील मागणी केली जाते आणि ज्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे त्यांच्यासाठी देखील सरकारने काही ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केली जाते. तुमची इथून पुढे काय भूमिका असेल? आमची पहिल्यापासून माझी तीच भूमिका होती की संपूर्ण महाराष्ट्रभर जे मराठा समाज बांधवांनी जे आंदोलन काकासाहेबांच्या बलिदानानंतर जे आंदोलन उभारलं त्या महाराष्ट्रभर मराठा युवकांवर जे तुम्ही गुन्हे दाखल केले सरकारनं ते तात्काळ मागे घ्यावे. जसं तुम्ही आज आरक्षण जाहीर केलं तसं तुम्ही असंही जाहीर करून टाका की आम्ही सरसकट गुन्हे या ठिकाणी मागे घेतलेले आहे. तुम्हाला जी नोकरी मिळालेली आहे त्या नोकरीला अद्याप ग्रँट मिळालेली नाही असं तुम्ही म्हणालेले आहेत, याच्या पुढची त्याची प्रोसिजर कशा प्रकारे सुरू आहे? काही राजकारणी व्यक्ती तुमच्या संपर्कात आहेत का, ते तुम्हाला सहकार्य करतात का या संदर्भात? सहकार्य तर करतच आहेत सगळ्यांशी मी, म्हणजे सगळ्यांचे मला फोनवर जे संपर्कात असतात काही अडचण वगैरे आहेत का काय काय, आणि मी सगळ्यांना सांगतोय की अजून मला जी शासनानं जी मान्यता दिलेली नाही, मला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये जी नोकरी मिळाली त्या नोकरीला अजून मान्यता शासनाने दिलेली नाही. अविनाशजी, मला सांगा आत्ता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ ग्रामीण भागामध्ये तर सगळ्यात जास्त लोकांना त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे दुष्काळाचं संकट तुमच्या पुढे आहे, एकीकडे मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत नाही, एकूणच ग्रामीण भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तुमच्या सगळ्याच लोकांना कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय? आमच्या सर्वप्रथम आरक्षण तर आहेच, त्याचबरोबर शेतीमालाला हमी भाव नाही, हीच शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या आहे की म्हणजे लेकराप्रमाणे शेतीला शेतकरी जीव लावतो आणि कवडी मोल भावात शेतमाल विकावा लागतो. हे शेतकऱ्यांपुढं सर्वात मोठं संकट आहे. शासनानं त्वरित सर्व पिकांचे हमी भाव जाहीर करावेत आणि ऊसही FRP प्रमाणेच कारखानदारांनी खरेदी करावा, नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये आत्ता राहता, त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षणाच्या कशा प्रकारच्या सोयी मिळतात? शिक्षणाच्या सोयी वगैरे आहेत, सर्व शेतकरी आपलं विद्यार्थ्यांसाठी जाण्या येण्याची बऱ्यापैकी व्यवस्था आहे, बसेसची सोय आहे, बाईकची सोय आहे आणि दहावी पर्यंत तर गावातच शिक्षण घेतात सर्व तरुण विद्यार्थिनी. अविनाशजी, आत्ता 16% आरक्षण लागू झालेलं आहे आणि नुकतंच मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक अपेक्षा त्यांनी सरकारकडे व्यक्त केलेली आहे, ज्याप्रकारे राज्य सरकारमध्ये हे आरक्षण लागू केलेलं आहे त्याचप्रकारे केंद्र सरकारमध्ये देखील हे जर आरक्षण लागू झालं तर फायद्याचं होईल. तुम्हाला काय वाटतं?
निश्चितच फायद्याचं होईल. माझा आवाज येतोय? अविनाश जी माझा आवाज पोहोचतोय आपल्यासोबत पर्यंत? येतोय येतोय. माझा प्रश्न असा होता अविनाश जी की 16% आरक्षण राज्यामध्ये लागू झालेलं आहे, मात्र केंद्रामध्ये देखील ते लागू व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, तुमचं काय मत आहे? निश्चितच केंद्रामध्ये लागू व्हावं आणि सकल मराठा समाजाला याचा फायदा व्हावा. अविनाश तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आत्ता तुमच्या भावाने बलिदान दिल्यानंतर तुमच्या घराचा जो गाडा आहे तो तुमच्या अंगावरती आलेला आहे, तुम्हाला नोकरी मिळालेली आहे मात्र तिला ग्रँट मिळालेली नाही, आणि जी मदत जाहीर झाली होती त्यातली 30% फक्त मदत तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आत्ता इथून पुढे त्यासाठी तुमची काय भूमिका असेल? सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून, सर्व मराठा समन्वयकाच्या माध्यमातून माझा आणि आपल्या आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सरकारपर्यंत हा आवाज जाईल आणि सरकारनं पुढील पावले उचलावीत. निश्चितच तुमची ही भूमिका सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मागण्या निश्चितच मान्य होतील अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परततोय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी देखील जल्लोष केलाय. हे एक परिपूर्ण विधेयक आहे, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं विधेयक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. मला वाटतं हा खूप ऐतिहासिक निर्णय आहेच, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल पहिल्यापासून शिवसेनेची हीच भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पहिलं जे उद्धव साहेबांचं एक हे होतं की आपण याच्यासाठी स्पेशल अधिवेशन बोलवा, आणि मग आत्तापर्यंत जे काही मोहीम झालेली आणि परवाकडे पण ज्या मुख्यमंत्रींबरोबर चर्चा होती, चंद्रकांत पाटीलजी घरी आलेले आणि एकनाथ शिंदे साहेब होते सगळेच, त्याच्यात हेच ठाम मत राहिलेलं की एक 16% हे 16% राहिलं पाहिजे, त्यांना समाधानकारक राहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे इतर जे समाज आहेत त्यांना कुठेही धक्का न लागता जर आपण न्याय देऊ शकत असू तर कायद्याची कसोटी पार पडेल असा एक कायदा आणला पाहिजे. आज मी खरोखर पूर्णच सभेचं विधानसभेचं अभिनंदन करतो की सगळ्यांनी एकमताने हा एक जे विधायक आहे ते पास. नक्कीच मला वाटतं हे आता बिल जे आलेलं आहे ते चांगलं चांगलं बिल जे येऊ शकतं ते आलेलं आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सादर केलं. या विधेयकाला एकमतानं मंजूर करण्यात आलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी विधेयकाला संमती दर्शवली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधेयकाला पाठिंबा असल्याचं म्हटलं. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झाल्याचं सांगितलं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SC BC नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा 322 तरतूद करणारे विधेयक आज सभागृहामध्ये मांडण्यात आलं. अध्यक्ष महोदय, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण समर्थन देतो, पूर्ण पाठिंबा देतो, एक मताने मंजूर करा अशी विनंती करतो. अध्यक्ष, आज सभागृहामध्ये सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या मधील प्रवेशाकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्सम संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक जे आज सभागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, मी त्या विधेयकाचं संपूर्ण
विरोधी पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पण स्वागत करतो. आणि अध्यक्ष महोदय, ह्या बिलाला एकमताने आम्ही सगळेजण पाठिंबा देतो. आतापर्यंतचे सर्वात प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. जे मराठा मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते आपण कृतीमध्ये करून दाखवलंय असं देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. नमस्कार. आज मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर झालेलं आहे, मंजूर करण्यात आलेलं आहे. मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करायचं आहे, कारण आत्तापर्यंत जे काही मुख्यमंत्री आहेत त्यातले खऱ्या अर्थानं प्रभावशील मुख्यमंत्री आपण आहात. जे मराठा मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते आपण करून दाखवलं. अनेक वेळेला आपल्याला जातीला लक्ष्य करून आपल्यावर टीका करण्यात आली, परंतु आपण त्याला कृतीने उत्तर दिलं आणि आज मराठ्यांना 16% आरक्षण दिल्याबद्दल, त्या समाजाला अनेक वर्षांनंतर आपण आणि आपल्या सरकारने न्याय दिल्याबद्दल आमच्या सगळ्यांकडून आपले मनापासून आभार. आणि या मराठा समाजाला आरक्षण दिलेला आपण जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मनापासून आभार. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्यभर आंदोलन झाली, अखेर आरक्षण लागू करण्यात आलं. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊयात आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. गेले अनेक महिने जे राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन करत होती त्यांची नेमकी या आंदोलकांची आंदोलनकर्त्यांची काय भूमिका आहे हे सर्वजण आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कृती अहवाल सादर केला आहे त्याच्यावर. मराठा समाजाला OBC प्रवर्गामधून आरक्षण मिळावं अशी मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची आजपर्यंत गेल्या 20-25 वर्षामध्ये मागणी करण्यात आलेली आहे. तसं पत्रव्यवहारसुद्धा राज्य सरकारला झालेलं आहे. याचा अर्थ जर याच्या व्यतिरिक्त आरक्षण दिलं, जसं राणे समितीने प्रपोज केलं आणि नंतर कोर्टामध्ये टिकलं नाही, समाजाच्या तरुण मुलामुलींनी त्याच्यासाठी आपले शेवटी प्राण द्यावे लागले. सरकारला आता हेच करायचं आहे का? जर तसं नसलं करायचं तर मराठा समाजाला OBC जोपर्यंत लेबल लागणार नाही तोपर्यंत आरक्षण हे घटनात्मक होणार नाही. आणि घटनात्मक आरक्षण देण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या आरक्षणाला धक्का लावायचा का नाही हा राज्य सरकारचा जरी नैतिक अधिकार असला तरी समाजाची दिशाभूल करून जर हे आरक्षण टिकणारं नसेल तर परत एकदा समाजाची फसवणूक होईल. आणि सरकारची तशी नियत आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून राज्य सरकारने जो काही आज पटलावर जो आरक्षणाचा मुद्दा जरी आणलेला असला तरी तो सध्या तरी संशयात पद्धतीनं दिसतो. मागासवर्ग आयोगाने गायकवाड न्यायमूर्ती गायकवाड यांच्या वतीनं जे काही शिफारसी केल्या त्याचं सर्वप्रथम अभिनंदन केलं पाहिजे. त्या जर शिफारशी तंतोतंत राज्य सरकारने स्वीकारल्या आणि त्याला दर्जा दिला तरच आरक्षण टिकेल. विरोधी जर्नलिस्ट धनंजय भगत, सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. तर मराठा आरक्षणाबाबत आमदारांशी बातचीत केलेली आहे आमचं असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांनी. मराठा आरक्षणावरचं विधेयक विधानसभेमध्ये संमत करण्यात आलं. वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आमच्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आता तरी तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे विधेयक मुख्यमंत्र्यांनी ठेवलं तुम्ही संमतही केलं, काही अडचण आता? आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही जे विधेयक 2014 साली मांडलं, जो प्रस्ताव 16% ठेवला, त्याच्यात काही अडचणी आल्या. त्या अडचणीला बाजूला सारून तेच विधेयक, तीच मानसिकता हे सरकार पुढे नेत आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. मराठा समाजाला देण्याची मानसिकता तेव्हाही आमची होती, आजही आमची आहे. आणि त्यामुळे एकमताने अभिनंदन करत आम्ही हा ठराव पारित केला. पण त्यावेळेला कायद्याच्या कसोटीवरती तुमचं आरक्षण हे टिकलं नव्हतं आणि त्यामुळे खूप गदारोळी झाला होता. तो मागासवर्गीय याचा आयोगाचा अहवाल तुमच्याकडे नव्हता म्हणून अडचण निर्माण झाली होती. असं आता कोर्टाने का अडचण निर्माण केली ते मला माहीत नाही, मी काय कायदेतज्ञ नाही. प्रश्न असा आहे की राणे समितीने जो अहवाल दिला होता तोही शैक्षणिक सामाजिक लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची किती उपलब्धता आहे, किती मालकी हक्क आहे, शेतमजूर, एकंदरीत त्यांचं दरदोई उत्पन्न, या सगळ्याचा अभ्यास करूनही राणे समितीने तोच अहवाल दिला होता आणि मागासवर्गीय समितीने तोच अहवाल दिला आहे. फक्त मागासवर्गीय आयोगाला एक कायदेशीर मान्यता आहे आणि त्याच्यामुळे त्याला एक जास्त लीगल सँटिटी मिळते, लीगल स्टँडिंग मिळतं. आणि प्रश्न एवढाच आहे की 16% तेव्हाची आमचीही मानसिकता होता, ह्या सरकारनेही त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. याचा अर्थ असा आहे
की त्या सरकारच्या मानसिकतेवर असलेलं हे विधेयक आज सरकारने सादर केलं, त्याचा आम्ही खुलेआम अभिनंदन करत त्याचा पाठिंबा दिलेला आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे. शिवसेनेची नेमकी जी भूमिका होती की मराठा आरक्षण मिळालं, पण मागावून त्यांनी या सर्व मराठा आरक्षणाला समर्थन दिलं असं बोलतो. सुरुवातीपासूनच शिवसेना मराठा आरक्षणाबरोबर होती, आणि आपण पाहिलं असाल की आतापर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा विषय हा विधिमंडळामध्ये जिवंत ठेवण्याचं काम शिवसेनेच्या आमदारांनी केलं. आणि आमचं जे म्हणणं होतं की मूळ 52% हात न लावता एक वेगळं असं आरक्षण मराठा समाज द्यावं, त्या दृष्टीने या सरकारने मागासवर्गीयांचा अहवाल स्वीकारला आणि त्या दृष्टीने बिल आणलेलं आहे. आणि निश्चितच मराठा समाजाला गेले अनेक वर्ष, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अण्णासाहेब पाटलांनी काढलेला पहिला मोर्चा आणि त्यानंतर मराठा समाजाचं जे होत असलेली मागणी, याला आज कुठेतरी या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारने मूर्त स्वरूप दिलेलं आहे. सरकारनं खूप उशीर केला या सगळ्या गोष्टीला असा आरोप होत की मागील सरकारने घाई करून नारायण राणे समितीचा अहवाल आणि त्याच्या आधारावरती बिल आणलं, ते कोर्टाने अक्षरशः फेकून दिलं आणि त्यामुळे फेकून दिलं म्हणजे ते नाकारलं, आणि त्यामुळे मागासवर्गीयांचा अहवाल आणणं हा एक महत्त्वपूर्ण बाब या संपूर्ण आरक्षणामध्ये होती. आणि त्या मागासवर्गीय अहवाल आणून तो स्वीकारून त्याचा अभ्यास करून हे बिल आणलेलं आहे, त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये हे बिल परिपूर्ण बसेल आणि मराठा समाजाला त्याचा फायदा होईल आणि त्याची अंमलबजावणी लवकर करावी अशी आमची मागणी. हा निर्णय सरकारचा जो निर्णय आहे तो टिकेल असं वाटतं आपल्याला? असं आहे की परिपूर्ण अभ्यास करून हे बिल आणण्याचा प्रयत्न या सरकारने केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली या मराठा आंदोलनामुळे, आणि सातत्यानं महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेत राहिला. शेतकरी दुष्काळ या मुद्द्यावर तर कायम चर्चेतच राहतो, आता त्यांचं समाधान होईल असं वाटतं? नाही, नक्कीच या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा समाजाची जी मागणी होती, या मागणीला खऱ्या अर्थाने या युती सरकारमध्ये न्याय देण्याचं काम या युती सरकारनं केलेलं आहे, आणि त्यामुळे निश्चितच सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या तर फायदा होईलच, परंतु शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीला भविष्या काळामध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून फार मोठा असा फायदा होऊन फायदा होईल असं आपण म्हणतो. पण एकीकडे तुमच्या पक्षाबद्दल समाजामध्ये एक वेगळं वातावरण होतं की या सरकारच्या मनातच नाही आरक्षण द्यायचं. ही अत्यंत चुकीची समजूत आहे तुमची की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही अशी काही आमची भूमिका नव्हती. त्याचा परिपूर्ण अभ्यास करून व्यवस्थित त्याचा अभ्यास झाल्यानंतर हे विधेयक मांडायचं आणि त्याला कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याला बाधा येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था करूनच हे विधेयक विधानसभेमध्ये मांडलेलं आहे, आणि याला आता चांगल्या पद्धतीचा प्रतिसादही भविष्यामध्ये मिळेल आणि कायद्याच्या चकोट्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ते पार पडेल. एकीकडे धनगर आरक्षण, एकीकडे मुस्लिम आरक्षण, त्यांचाही जोर वाढतो आहे. तुम्ही धनगरांच्या मुद्द्यासंदर्भात म्हटलं की केंद्रामध्ये सर्व हा मसुदा पाठवण्यात येईल आणि त्यानंतर तिथून मंजुरी घ्यावी लागेल, पण या दोन्ही समाजाकडे अजूनही डोळेझाक होते असा आरोप होत आहे. चक्क विधानसभेत पण तसा आरोप करण्यात आला. सर्वप्रथम मी या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीत थोडं बोलेन, कारण स्वातंत्र्याच्या लढाईनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात एवढे 54 मोर्चे निघाले, 40 मराठी बांधवांचं बलिदान त्या ठिकाणी गेलं, आणि त्यानंतर या आमच्या सरकारनं आरक्षण दिलेलं आहे, 16% आरक्षण दिलेलं आहे. या सरकारच्या या निर्णयानंतर मी असं म्हणेन की मराठा सकल समाजाचं आंदोलन जे झालेलं आहे त्याला देखील तेवढंच क्रेडिट आहे. आता राहिलेला भाग आपण विचारलं धनगर आणि मुस्लिम समाजाचा देखील हा विषय आहेच, यांना देखील आरक्षण दिलं गेलं पाहिजे, कारण सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी हे जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही पुढच्या काळात त्यांना देखील आरक्षण देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नात राहू. की या आघाडी सरकारने ही जी आकडेवारी आली पुढे समाजासमोर हे प्रश्न राहणार आहेत की गेल्या 15 वर्षात नेमकं झालं का, या समाजाची प्रगती का झाली नाही. नाही, हे तर स्पष्टच दिसते ना, अहवालच सांगतोय की आघाडी शासनानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मराठा समाजासाठी काही केलं नाही. जे काही त्यांनी आरक्षण दिलं ते निवडणुकीच्या तोंडावर घाई गडबडीनं आरक्षण दिलं, ते टिकलं नाही कोर्टामध्ये. आमचं म्हणणं हेच होतं की आरक्षण देत असताना संपूर्ण परिपूर्ण अभ्यास करून हे कोर्टामध्ये टिकलं गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जे या आरक्षणामध्ये जे बसतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आज यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. आपण सर्वांनी बातचीत केली, जय महाराष्ट्रासोबत वेगवेगळे मुद्दे चर्चेला आले. न्यायालयीन लढाई या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची आहे. कायद्याच्या कसोटीवरती हे विधेयक मुंबई हायकोर्टामध्ये कसं टिकेल याची चिंता आता महाराष्ट्र सरकारला करायची आहे, आणि त्यात ते किती यशस्वी होतात हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अनिल गुरवसोबत मनोज भोयर, जय महाराष्ट्र, मुंबई.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण मिळाले. मराठा आरक्षणाचं श्रेय मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांना जातं. तसंच आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू असं आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जल्लोष सुरू केलेला आहे. आपल्यासोबत ते स्वतः आहेत. आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त केला जातोय, जल्लोष साजरा केला जातोय, आणि तुम्ही त्या आनंदात सहभागी झालेत. नक्कीच मी आणि माझे सर्व सहकारी संभाजीनगरचे आनंदात सहभागी झालो, कारण हा दिवसच आनंदाचा आहे आणि या दिवसाची गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला सर्वांना प्रतीक्षा होती, तो आज दिवस उगवला. त्याचं कारण असं आहे की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार पहिल्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मताचं होतं. तसा ठराव आम्ही भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतही केला होता आणि त्यामुळं आज ते आरक्षण दिलं गेलं. आरक्षण द्यायचं असेल तर त्या समाजाला अगोदर मागास आहे अशा प्रकारचं अहवाल यायला पाहिजे मागासवर्गीय आयोगाकडून. अशा प्रकारचा आयोग आमच्या सरकारनं स्थापन केला. जस्टिस गायकवाडच्या अध्यक्षतेखाली तो स्थापन झाला आणि जस्टिस गायकवाडनी मागास मराठा समाज हा मागास आहे असं घोषित केल्यानंतर वेगळं आरक्षण दिलं. मराठा समाज तर सरकारवर खुश आहेच, पण इतरही समाज आमच्या सरकारवर खुश आहे. त्याचं कारण की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्कन लावता एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं आरक्षण दिलं. म्हणून या राज्यातला सर्व समाज घटक आज आमच्या सरकारवर खुश आहे आणि आम्ही स्वतः खुश आहे. याशिवाय ज्यांनी ज्यांनी 58 मोर्चे काढून हे आंदोलन चालवलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आमच्या सरकारबरोबर, की तुमच्या रेट्यामुळंच आमच्या सरकारला योग्य आणि लवकर निर्णय घ्यावा लागला. पुन्हा एकदा कोर्टात लढाई होणार आहे, कोर्टात हे जाणार इथं टिकणार याची जाणीव आम्हाला आहे. 68% आरक्षण तामिळनाडूमध्ये या अगोदर दिलेलं आहे. एखादा समाजाला मागास आहे असं ठरवायचं असेल तर मागासवर्गीय आयोगाने तसा अहवाल दिला पाहिजे आणि तो मागासवर्गीय आयोगानं तो अहवाल दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं हे आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रभावीपणानं आपली बाजू मांडेल आणि सरकार सज्ज आहे. मराठा समाज असं म्हणतो की आम्ही फक्त समाधान व्यक्त करतोय, कारण त्यासाठी 42 हुतात्मे दिलेले आहेत. त्याचबरोबर गेल्या 2.5 वर्षात वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करावं लागलं. ही गोष्ट खरी आहे की समाजानं आंदोलन केलं त्याचाच परिणाम हा आहे. त्यामुळे सर्व मराठा तरुणांचं मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो, परंतु आज एक टप्पाचा पार पडला. याशिवाय काही मागण्या जर या समाजाच्या असतील तर टप्प्याटप्प्यानं माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही त्याही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. परंतु 58 मोर्चे काढून केवळ राज्याला नाही तर या देशाला नाही तर जगाला एक आदर्श मराठा समाजाने दाखवून दिला की आम्ही कसे शांतता पद्धतीनं अशा प्रकारची मोठाले मोर्चे काढतो, कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागू देता. शेवटचा प्रश्न, याचं श्रेय कोणाला द्या? तुम्ही स्वतःच घ्या. नाही, अर्थातच याचं श्रेय मराठा समाजामध्ये आंदोलन करणारे जे कार्यकर्ते त्यांना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्र्याला आणि त्यांच्या सर्व टीमला याचं श्रेय जातं. ते होते रावसाहेब दानवे. आज सकाळपासूनच औरंगाबाद शहरामध्ये आरक्षण मिळालं म्हणून भारतीय जनता पार्टीचे सगळे सदस्य जल्लोष करत आहेत. त्यामध्ये स्वतः रावसाहेब दानवे सहभागी झाले. माधव सावरकावे, महाराष्ट्र, औरंगाबाद. मराठा समाजासंदर्भात ऐतिहासिक निर्णय झालाय, मराठा समाजाला अखेर न्याय मिळालाय अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितेश राणे यांनी दिलेली आहे. आपल्यासोबत आमदार नितेश राणे आहेत. राणेसाहेब, तुमची एक महत्त्वाची आग्रही भूमिका राहिलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. आज हा निर्णय झालेला आहे, विधेयक पण पास झालेला आहे, काय प्रतिक्रिया? आज मराठा समाजासाठी आज फार मोठा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजाने जी मेहनत घेतली, मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आणि विविध लोकांनी जी उपोषणं केली, आंदोलनं केली, आमच्यासारख्या लोकांनी महाराष्ट्रभर फिरून लोकांशी संवाद साधला, त्याचबरोबर 14,600 मुलांनी अंगावर आज केसेस घेतलेले आहेत, 42 मुलं ह्या मराठा आरक्षण ह्या विषयासाठी त्यांनी आत्महत्या किंवा हुतात्मे झालेले आहे. ह्या सगळ्यात लोकांचं खरं म्हटलं तर हे श्रेय आहे. आज मराठा समाजाने आपली ताकद दाखवली आणि त्याचमुळे आजचा दिवस आज बघायला मिळाला. आज काय मागून मिळालेला दिवस नाही आहे. हा मराठा समाजाने जे काय वातावरण राज्यभरामध्ये घडवलं, जी काय आंदोलनं केली, जे काय वातावरण निर्मिती केली, जे काय 58 मोर्चे निघाले, त्याचं फलित म्हणून आजचा आज दिवस जल्लोषाचा आज आलेला आहे. म्हणून ह्याचं सगळं श्रेय हे मी मराठा समाजाला देईन. सरकारने आज जल्लोष केलेला आहे, शिवसेना भाजपने आज कसं बघताय तुम्ही या जल्लोषाकडे? हा जल्लोष खरं म्हटलं तर 4.5 वर्षा अगोदर पण करू शकले असते. आज हा अहवाल तुम्ही वाचलात किंवा तुमच्या हातात जो आलेला आहे, हा राणे समितीचा आज आवाज कॉपी पेस्ट केलेला आहे, त्याच्यातूनच सगळे विषय काढलेले आहेत.
इथे जवळपास तेव्हा 18 लाख लोकांचं घरं म्हटलं तर त्यांनी हे केलेलं होतं, सर्वेक्षण केलं होतं. हे आता कमी लोकांमध्ये सर्वेक्षण झालेलं आहे, म्हणून मला असं वाटतं की खरं श्रेय हे राणे साहेबांचं आहे. त्यांनी जो तयार केलेला अहवाल त्याच्याच पाया धरून या सरकारनी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर विनोद तावडे सध्या जल्लोष साजरा करतात, आपण थेट जाऊया तिथे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो तनखा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाला त्यातून जागे झाले आणि घाईघाईने त्यावेळच्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या, अजित पवार साहेबांच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने नारायण राणे साहेबांची समिती नेमली आणि प्रयत्न असा केला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा की विधानसभेला हा सगळा समाज आपल्याला मतदान करेल. मराठा समाज एवढा काही बुद्धू नाही. त्यांनी ही पावलं ओळखली कशासाठी आहे आणि स्वाभाविकपणे ते आरक्षण कोर्टात टिकलं पण नाही, कारण कुठलंही आरक्षण द्यायचं तर ते मागासवर्गीय आयोगामार्फत सगळ्या प्रकारचं क्वांटिफिकेशन केल्यानंतर त्या आयोगाच्या अहवालाच्या आधारे द्यायचं असतं. पण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मनात पॉलिटिकल इरादा होता आणि आज भाजप सेनेच्या मनामध्ये प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भावना होती. त्यावेळी थोडा वेळ लागला पण पक्क आरक्षण आज आपण देऊ शकलो. दरम्यानच्या काळामध्ये यामध्ये अनेक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की ओबीसीचं आरक्षण कापलं जाणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 16% सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग असं वेगळं करून हे आरक्षण दिलं गेलंय. मी खरं म्हणजे मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करेन. अतिशय शांतीपूर्ण ताकदवान लाखोंच्या संख्येचे मोर्चे काढले, एक वेगळ्या प्रकारची जागरूकता मराठा तरुण तरुणींनी निर्माण केली आणि स्वाभाविकपणे मला असं वाटतं की ज्या अपेक्षेने मोर्चात सगळे सहभागी होत होते त्या मोर्चातल्या सगळ्या सहभागी झालेल्या युवकांना युवतींना कुठेतरी या भाजप सेना सरकारने न्याय दिला आज असं नक्की वाटत असेल. या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान काही जण शहीद सुद्धा झाले त्यांना आज आम्ही विसरू शकत नाही, त्यांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली. या मराठा समाजाला सगळं काही मिळत असताना आम्ही नक्की वाहतो, कारण त्यांचं बलिदान हे वाया गेलं नाही. समाजासाठी जे मिळवून दिलं पाहिजे ते त्यांनी समाजाला मिळवून दिलेलं आहे. यापुढे एकच गोष्ट केली पाहिजे की आता हे विधानसभेत पारित झालं, विधान परिषद पारित झालं, राज्यपालांकडे सहीला जाईल, त्यानंतर नोटिफिकेशन निघेल, प्रत्यक्ष अंमलबजावणी चालू होईल. मराठा समाजाला भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारने फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण हे काही जणांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांना असं वाटतं की निवडणुकीत याचा भाजप सेनेला फायदा होईल म्हणून या कायद्याला कोर्टात आव्हान देण्याची तयारी बऱ्याच राजकीय आमच्या विरोधक मित्रांनी केली हे आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे मुळात कायदा बनवताना हा कोर्टात कायदा टिकेल असाच केलेला आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं 50% वर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर स्पेशल सर्कमस्टन्सेस काय आहेत ते तुम्ही आयोगाच्या मार्फत स्पष्ट करा. त्या स्पेशल सर्कमस्टन्सेस आज स्पेसिफिकली आयोगाने दाखवल्यानंतर हा वेगळा प्रवर्ग करून हे आपण आरक्षण दिलं, त्यामुळे आरक्षण टिकणार. त्याचबरोबर जे लोक विरोधात कोर्टात जातील त्यांची कोर्टात डाळ शिजू नये म्हणून आपण शासनाच्या वतीने कोर्टामध्ये कॅव्हिएट दाखल करू
आणि वकिलाची फौजचा फौज लावून दिलेलं आरक्षण कोणी थांबवू शकणार नाही. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने एक विकासाची संधी आलेली आहे. आज माननीय मुख्यमंत्री आता सभागृहात त्यांचं दुष्काळ भाषण चाललंय, त्यांनी मला निरोप दिला की विरोधी पार्टी कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाच्या पाठीशी राहिले, किती प्रकारच्या टीका झाल्या ते द्यायचंच नाही अगोदरच नाही, पण हा सगळा कार्यकर्ता खाली असणाऱ्या मराठा समाजाशी संवाद साधत होता आणि विश्वास देत होता. ते कार्यकारी जमा झाला, त्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी जल्लोष होत आला, कितीतरी दाब होऊन आज मुद्दाम आलो आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं की धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षणात सुद्धा आम्ही पुढची पावलं टाकतो. टीएसएसच्या माध्यमातून आलेला अहवाल, त्याचा आता मंत्रिमंडळामध्ये होणारी चर्चा, त्या चर्चेच्या आधारे पुढे जाऊन नंतर केंद्राकडे करायची शिफारस, या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे मूळ आता असणाऱ्या आदिवासीच्या आरक्षणात धक्का न लावता धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण कसं द्यायचं याच सुद्धा आम्ही पावलं टाकतो. विरोधक म्हणणार हे कसं काय शक्य आहे. हेच विरोधक ज्यावेळी मराठा आरक्षण कसं देणार म्हणताना हाच प्रश्न विचारायचे, पण आता कसं वाटतंय त्यांना गारगार वाटत. अरे आमचं सरकार ज्यावेळी प्रामाणिक मनापासून मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहत आहे, सगळ्या प्रकारचे प्रयत्न, कायदेशीर तज्ञांची माहिती, माननीय देवेंद्र फडणवीसजी असतील, माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील, माननीय रावसाहेब दानवे पाटील असतील, या सगळ्या नेतृत्वाच्या बरोबर राहून सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी यात अनेक वेगवेगळ्या संस्थांची आम्हाला मदत झाली, अनेक तज्ञांची मदत झाली आणि या सगळ्यांच्या आधारे आज महाराष्ट्राला पाहायला मिळाला एक ऐतिहासिक दिवस की ज्यात मराठा समाजाला 16% आरक्षण मिळालं. मला 1990 ची गोष्ट आठवते, नागपूरला अखिल भारतीय मराठा महासंघाचा मोर्चा निघाला होता. त्याच्यात नुकतंच आधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवलेंनी मागणी केली होती, मंडल आयोग घोषित झालाय, तर या मंडल आयोगामध्ये मराठा समाजाचं आपण जात सुद्धा ऍड केली पाहिजे. त्यावेळी मराठा महासंघाच्या अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधला जे कार्यकर्ते आता भाजपमध्ये आले, आमदार झाले, त्यांना विचारा. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झाली आणि बैठक सुरू झाल्यानंतर ज्यावेळी मराठा आरक्षणा विषय आल्यानंतर त्या पक्षातले बाकीचे जे बलशाली होते ते बोलायला लागले की लगेच चर्चा जायची आर्थिक निकषावर. का नाही त्यावेळी केलं, का नाही आपण ठोसपणे करू शकला, का नाही काँग्रेसला त्यावेळी सुचलं, हे सगळे प्रश्न मराठा समाज आज नक्की विचारतोय. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार, भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार, हा जो शब्द आम्ही निवडणुकीच्या वेळी दिला होता तो आज खरा करून दाखवला आणि हे टिकणार आरक्षण आज मराठा समाजाला पुढे नेईल हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या साथीबद्दल आपल्याला मनापासून शासनाच्या वतीने आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर भाजपा प्रदेश कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्वांना संबोधित केलेलं आहे. आरक्षणाला आव्हान दिल्यास कोर्टामध्ये वकिलांची फौज उभी करू आणि कोर्टामध्ये आरक्षण टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सोबतच धनगर आरक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं आणि त्यासाठी देखील अभ्यास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. भाजपाने मराठ्यांना दिलेलं आरक्षण अनेकांना खुपतंय असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावलेला आहे. भाजपाच्या मुख्यालयात जल्लोष सुरू असताना भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये विनोद तावडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाजपा प्रामाणिकपणे मराठ्यांना आरक्षण देतंय असं देखील ते म्हणालेले आहेत, मात्र विरोधकांना हे खूपच असल्याची टीका त्यांनी केली आहे. विरोधकांची आरक्षणाला आव्हान देण्याची तयारी आहे आणि तरीही हा कायदा कोर्टामध्ये टिकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर
तर मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ठाण्यात देखील मराठा बांधवांनी एकच जल्लोष केलाय. तसंच भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. तिकडे कोल्हापुरात सुद्धा मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोष करण्यात आलाय. यावेळी दसरा चौकामध्ये भाजपनं साखर आणि पेढे वाटून आनंद साजरा केलाय. शाहू महाराज यांना भाजपाच्या वतीनं अभिवादन देखील करण्यात आलं. मराठा समाजाचं आरक्षण मंजूर झाल्यानंतर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय. आरक्षणाचा अहवाल सादर होताच भाजपा आमदारांनी पेढे वाटून आणि पेढे भरवून सभागृहाबाहेर सेलिब्रेशन केलं. तर दुसरीकडे नाशकामध्ये भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आगे बढोच्या घोषणा कार्यकर्त्यांनी एकमेकांना यावेळी दिलेल्या आहेत. तसंच नागपूरच्या जनगाडे चौक परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. ढोल ताशाच्या गजरामध्ये नृत्य करून गुलाल उधळण्यात आला आणि मिठाई देखील वाढण्यात आली. जळगावमध्ये देखील मराठा बांधवांनी आनंद व्यक्त केलाय. बीडमध्ये सुद्धा मराठा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय. तसंच मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये देखील जल्लोष पाहायला मिळाला. मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र कोर्टाच्या कसोटीवर हे आंदोलन हे विधेयक टिकणं गरजेचं आहे अशी भावना सर्वसामान्य मराठा समाजातील तरुणांनी व्यक्त केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. फटाक्याची आतिषबाजी करत जे आहे ते मराठा समाजातले लोक आणि नेते जल्लोष करताना दिसतात. आपल्यासोबत मस्के साहेब, आज मराठा आरक्षणाचे दोन्ही विधेयक विधान परिषद विधान सभेमध्ये मंजूर झाले, काय भावना मराठा समाजाला आरक्षण मिळालं? या राज्यातल्या मराठा समाजाचा खऱ्या अर्थानं हा विजय. गेल्या अनेक वर्षापासून या राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन समाज या ठिकाणी आंदोलन करत होता. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये 58 मोर्चे या ठिकाणी निघाले आणि लाखो करोडो समाज या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता आणि खूप दिवसाची मागणी होती आणि हा प्रश्न तसा न्यायालयामध्ये प्रलंबित होता. परंतु आज राज्याच्या दोन्ही विधिमंडळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. एकमतानं या ठिकाणी ठराव मंजूर झालेला आहे. मराठा समाजासाठी फार मोठा विजय आहे आहे. हा 16% आरक्षण सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.